नागपुरातून भाडेतत्वावर घेतलेली कार यवतमाळ शहरातून पळवून नेण्यात आली. या घटनेत अवघ्या 15 दिवसात यवतमाळ पोलिसांनी चोरट्याला वाशिम जिल्ह्यात जाऊन बेड्या ठोकल्या. आशिष गजानन इंगोले राहणार मोहरी तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आशिषने 7 मार्च रोजी नागपूर जिल्ह्यातील वेणीकेनी तालुका नळखेड येथील धनंजय जनादर पोतदार यांची कार भाडेतत्वावर घेतली होती. ही कार घेऊन आशिष यवतमाळ पर्यंत आला. त्यावेळी कारमालक धनंजय हाच गाडी चालवित होता. यवतमाळात आल्यावर चोखामेळा वसतिगृहाजवळ आशिषने गाडी थांबवायला लावून धनंजयला नारळ पाणी आणण्यास पाठविले. धनंजय गाडी बाहेर जाताच आशिषने कार घेऊन पोबारा केला. या प्रकाराने भांबवलेल्या धनंजयने तातडीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात जमादार गजानन दाडे यांनी तपास सुरू केला. दरम्यान 17 मार्च रोजी मंगरुळपूर पिरेथी मानोरा चौकात चोरीस गेलेल्या कार आढळली. त्या गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आलेली होती. मात्र धनंजय पोतदार यांनी गाडीची ओळख पटविल्यावर कार ताब्यात घेण्यात आली. कारमध्ये आरोपी आशिष इंगोले यांचा मोबाईल आढळला. त्यावरून तपास करीत शुक्रवारी आशिषलाही अटक करून यवतमाळात आणण्यात आले.